अचानक टाकलेल्या धाडीमुळे अवैध हातभट्टी दारू अड्डीवाल्यांचे धाबे दणाणले। सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आणि एलसीबी पोलीस निरीक्षक यांनी अचानक 71 ठिकाणी अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवरती धाड टाकून 10,15,000 मुद्देमाल हस्तगत केलाय आणि 11 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले। त्यामुळे अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावाल्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चोरून हातभट्टीची निर्मिती होत असून वेळप्रसंगी काही लोकांना प्राणास गमवावं लागतंय। त्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी ऑपरेशन परिवर्तन या अभियानांतर्गत त्या लोकांना बेकायदेशीर अवैध दारू विक्री निर्मिती करून त्या व्यवसायातील लोकांना कायदेशीर उद्योगाकडे वळवणं आणि त्यासाठी कर्ज शासकीय मदत करणं अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून मुळेगाव तांडा या ठिकाणी अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे। तसेच या लोकांना नेमकं काय कारण आहे आणि का अशी बेकायदेशीर कामं करावी लागतात आणि काय अडचणी आहेत त्यावरती बुधवारी मार्गदर्शन करणार असल्याचं त्यांनी बोलताना सांगितलं। पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते गावातील तरुण मुलांना दारूमुळे होणारे नुकसान दुष्परिणाम सांगितल्यानं गावातील राजू चव्हाण या तरुणानं जेसीबीनं स्वतःची दारूची भट्टी उद्ध्वस्त केली। अशा प्रकारे ग्रामीण भागात देखील अवैध दारू निर्मितीवर तेथील अधिकारी कारवाई करतायत। प्रतिनिधी प्रकाश नगरे, न्यूज टुडे 24, सोलापूर।